हिंगोलीच्या सोन्ना गावाच्या पाठोपाठ आता परभणीच्या रहाटी गावात देखील वाळू माफियांनी धुमाकूळ घातलाय. रहाटी गावातील पूर्णा नदी पात्रातून अवैधरित्या गाडवाच्या सहाय्याने वाळू आणण्याचा कार्यक्रम वाळू माफिया करतायत. परभणी तहसील प्रशासन आणि पोलीस प्रशासन याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असून आर्थिक देवाणघेवाण करून हा कार्यक्रम सुरू असल्याची चर्चा आता जनतेमध्ये रंगली आहे. हिंगोलीच्या सोन्ना गावातील वाळू माफियांचा प्रकार युवराज्य न्यूज लाईव्हने समोर आणला होता आणि त्या पाठोपाठ आता परभणीच्या रहाटी गावातील प्रकार समोर येताना पाहायला मिळतोय. काही दिवसापूर्वी परभणीच्या तहसील प्रशासनाने आणि पोलीस प्रशासनाने या वाळू माफियांवर मोठी कारवाई केली होती. या वाळू माफियांना तहसील आणि पोलीस प्रशासनाचा काही धाक राहिलाय की नाही असा देखील सवाल जनतेमधून उपस्थित केला जातो. इथले वाळू माफिया गाडवावर वाळू आणण्याचा कार्यक्रम करतायत. वाळूच्या या भरमसाठ साठ्यावर गाडवाचे पाय उमटलेले आपल्याला दिसतायत. तेव्हा परभणी जिल्हा प्रशासन या वाळू माफियांवर काय कारवाई करणार याकडे संपूर्ण परभणी जिल्ह्याचं लक्ष लागले. दिनेश कुलकर्णी, युवा राज्य न्यूज लाईव्ह, परभणी. युवा राज्य न्यूज लाईव्ह बातमी जी प्रभाव पाडेल.